स्वागत आज आपण बनवतोय ब्रेड रसमलाई ही ब्रेड रसमलाई तुम्ही दोन प्रकारे एन्जॉय करू शकता जर थंडीचे दिवस असतील तर या ब्रेड रसमलाईला तुम्ही गरम गरम सर्व करा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी ही ब्रेड रसमलाई 3 ते 4 ग्लास फ्रीजमध्ये ठेवणार आहे ही ब्रेड रसमलाई बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी इथे मी ब्रेड रसमलाईसाठी लागणारा रस बनवून घेतीये त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतले हे दूध 10 ते 15 मिनिटं चांगलं गरम होऊ द्यायचं दुधाला उकळी येऊ द्यायची दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये केसर घालायचं केसरमुळे दुधाला खूप छान पिवळसर कलर येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये 5 ते 6 टेबलस्पून दूध पावडर घालायची दूध पावडर ऍड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुठळ्या निर्माण होणार नाहीत आता दूध पावडर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 4 टेबलस्पून साखर घालायची साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही जर गोड खूप कमी प्रमाणात खात असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता आता यामध्ये काजू बदाम पिस्ताचे तुकडे घालायचे थोडासा फूड कलर घालायचा फूड कलर हा टोटली ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसेल नाही घातला तरी चालेल आता हे दूध 5 ते 6 मिनिटं उकळवून घ्यायचं यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचा मला इकडे व्हॅनिला फ्लेवरची रसमलाई हवी होती म्हणून मी इकडे व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिटं परत उकळवून घ्यायचं अशा प्रकारे दूध घट्टसर होऊ द्यायचं आपला ब्रेड रसमलाईसाठी लागणारा रस तयार झाला आता गॅस बंद करून घ्यायचं आणि बाजूला काढून ठेवायचं इकडे मी ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत कोणतीही एखादी छोटी वाटी किंवा एखादा छोटा डबा घ्यायचा आणि ब्रेडच्या मधोमध प्रेस करून अशा प्रकारे गोलाकार काढून घ्यायचा हे बघा मी बाकीच्या ब्रेड स्लाइसमधूनही अशा प्रकारे राऊंड शेप बनवून घेतलेले आहेत आता आपण ब्रेड रसमलाई सर्व करण्याकरता एक बाउल घेऊया त्यामध्ये एक ब्रेडची स्लाइस ठेवून देऊ त्याच्यावरती जो आपण रस बनवला होता तो घालून द्यायचा आता दुसरी एक स्लाइस ठेवून द्यायची आणि वरून रस घालायचा दोन्ही ब्रेडच्या स्लाइसेस व्यवस्थित डीप झाल्या पाहिजेत इतका रस तुम्ही वरून घालायचा हे बघा मी अजून थोडासा घालतीये आता वरून बादाम किंवा पिस्ताचे काप गार्निशिंग करता घालायचे अशा प्रकारे आपली ब्रेड रसमलाई बनवून तयार झाली खूप कमी वेळेत आणि खूप कमी सामानामध्ये ही ब्रेड रसमलाई बनवून तयार होते तुम्ही घरी नक्की बनवून पहा आणि मला कॉमेंट करून सांगा कशी बनली होती हे बघा खूप मस्त दिसतीये आणि खूप टेस्टीही लागते त्यामुळे तुम्ही घरी नक्की बनवून पहा ही ब्रेड रसमलाई बनवतानाच्या काही महत्त्वाच्या टिप्स टिप नंबर 1 ही ब्रेड रसमलाई बनवताना जर तुमच्याकडे दूध पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही डायरेक्टही बनवू शकता जसं की आपण बासुंदी बनवताना दुधाला उकळून उकळून घट्टसरपणा आणतो तशाच प्रकारे इकडेही तुम्ही दुधाला उकळून उकळून घट्टसरपणा आणू शकता टिप नंबर 2 ही ब्रेड रसमलाई बनवताना जर तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स अवेलेबल नसेल तर तुम्ही इलायची पावडर ऍड करू शकता आज बनवलेली रेसिपी जर आवडली असेल तर दर तुझ्या किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका कृपया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद